नमस्कार, मी डॉक्टर जयश्री सोनकुसळे, मी संजीती हॉस्पिटल येथे फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला मानेचे आणि कमरेचे काही सोपे व्यायाम सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले सुरुवात करूया मानेच्या त्रासापासून. मानेचा त्रास हा आजकाल सगळ्यांनाच जाणवतो. त्यामध्ये वर्क फ्रॉम होम करणारे एम्प्लॉईज जे कंटिन्युअसली लॅपटॉपसमोर बसलेले असतात, आणि त्यानंतर रायटिंग वर्क करणारे स्टुडंट्स, त्याचप्रमाणे भारी वस्तू वजन उचलणारा मजदूर वर्ग हा येतो. तर मानेच्या त्रासामध्ये बोटांना मुंग्या येणं, त्यामुळे त्याचप्रमाणे जडपणा, सुन्नपणा, मान दुखणं, ही सर्वसामान्य लक्षणं आहेत. तर आता मी तुम्हाला काही कमरेचे व्यायाम सांगणार आहे. तर पहिल्या व्यायामामध्ये तुम्हाला दोन्ही गुडघे वाकवायचे आहेत. हा जो पहिला व्यायाम आहे त्यामध्ये तुम्हाला श्वासासोबत पोटाची मुवमेंटला फॉलो करायचं आहे. तर श्वास घेताना पोट फुगलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे. जेव्हा पोट आतमध्ये जाईल तेव्हा आपण 5 सेकंद धरून ठेवणार. तर श्वास घ्यायचा, सोडायचा, 1, 2, 3, 4, 5, रिलॅक्स. पुन्हा श्वास घ्या, सोडा, 1, 2, 3, 4, 5, रिलॅक्स. पुन्हा श्वास घ्या, सोडा, 1, 2, 3, 4, 5. याच्या पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला श्वास घेताना पोट वर जाईल, श्वास सोडताना पोट आतमध्ये जाईल, ही इन्स्ट्रक्शन्स सारखीच राहील. आणि त्याच इन्स्ट्रक्शनमध्ये आता याच पोझिशनमध्ये तुम्ही कंबर वर उचलणार आहात. तर त्यासाठी दोन्ही हात आणि पाय यावर फोर्स वजन देऊन तुम्हाला कंबर वर उचलायची आहे. श्वास घ्या, सोडा, पोट आतमध्ये जाईल तेव्हा कंबर वर उचलायची. कंबर वर उचला, 1, 2, 3, 4, 5 या स्थितीला 5 सेकंद धरून ठेवायचं आणि खाली करायचं. पुन्हा एकदा बघूया, श्वास घ्या, सोडा, कंबर वर उचला, 1, 2, 3, 4, 5 खाली. पुन्हा एकदा बघूया आपण, श्वास घ्यायचा, सोडायचा, कंबर वर उचला, 1, 2, 3, 4, 5 खाली. तिसरा व्यायाम पुन्हा तेच की आपल्याला कपोट आतमध्ये घेऊन ठेवायचं आहे आणि पाय वर उचलायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण एक पाय सरळ करणार, उजवा पाय सरळ करा. श्वास घ्यायचा, पोट वर जाईल, श्वास सोडताना पोट आतमध्ये येणार आणि पोट आतमध्ये गेल्यावर तुम्हाला पाय वर उचलायचा आहे. तर श्वास घ्या, सोडा, पोट आतमध्ये जाऊया, पाय वर उचला. यामध्ये पण पुन्हा आपण या पोझिशनला होल्ड करणार आहोत, 1, 2, 3, 4, 5 खाली. पुन्हा पाय उचला, 1, 2, 3, 4, 5 खाली. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर दोन्ही पाय सरळ करायचे. पुढची एक्सरसाइज ज्यामध्ये एक गुडघा तुम्हाला हाताने पकडून पोटाजवळ घ्यायचा आहे, दोन्ही हाताने पकडायचं आणि पोटाजवळ घ्यायचं, प्रेस करायचा, 1, 2, 3, 4, 5 खाली. पुन्हा एकदा, 1, 2, 3, 4, 5 खाली. पुन्हा एकदा, 1, 2, 3, 4, 5. हा व्यायाम तुम्हाला दोन्ही बाजूला करायचा आहे. त्यानंतर आता आपण दोन्ही गुडघे, दोन्ही पाय पोटाजवळ घेणार आहोत. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आणि पोटाजवळ घ्यायचे, हाताने पकडा, पोटाजवळ घ्या, प्रेस करा जितकं जमेल तेव्हा, 1, 2, 3, 4, 5 खाली खाली ठेवा. पूर्ण पुन्हा 1, 2, 3, 4, 5 खाली. पुन्हा 1, 2, 3, 4, 5 खाली. आता पोटावर झोपून एक व्यायाम घेत आहे मी, पालथं घ्यायचं. दोन्ही हात तुम्हाला खांद्याच्या खाली ठेवायचे आहेत, खांद्याच्या खाली, आणि हातावर जोर देऊन तुम्हाला मान आणि पाठ वर उचलायचे आहे. पाठ वर उचलताना श्वास सोडायचा, पूर्ण श्वास सोडायचा खाली. पुन्हा
श्वास सोडायचा खाली, पुन्हा श्वास सोडायचा खाली. हे सगळे व्यायाम तुम्हाला 10 वेळा करायचे आहेत सकाळ संध्याकाळी, आणि त्याचप्रमाणे हे सगळे व्यायाम तुम्ही फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानुसार करणं गरजेचं आहे. धन्यवाद.